सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुम्हा सर्व प्रेक्षकांचे कबीर न्यूज नेटवर्कतर्फे हार्दिक स्वागत। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या नारी शक्तीचा परिचय आम्ही कबीर न्यूज नेटवर्कतर्फे आपणासमोर घेऊन येत आहोत। नारी म्हणजे शक्ती, नारी म्हणजे ऊर्जा। आज आपण त्र्यंबक नगरीतील एक प्रभावी व्यक्तिमत्व सौ तृप्तिताई पंकज धारणे यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार ताई। नमस्कार। त्र्यंबकेश्वर नगरीचे नगर अध्यक्षपद असो किंवा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पद असो किंवा भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस पद असो, या सर्व पदांवर आपल्या कार्याचा यशस्वीरित्या ठसा उमटवणाऱ्या आज माननीय श्री तृप्तिताई धारणे यांच्याशी आपण संवाद साधूया आणि गप्पाही मारूया। तर ताई, तुम्हाला या सामाजिक क्षेत्रात आवड कशी निर्माण झाली? नमस्कार। मी सौ तृप्ती पंकज धारणे सर्व त्र्यंबककरांना नवरात्रीच्या, दसरा आणि येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना लक्ष माझ्याकडून शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने। तुम्हाला माहितीच आता की माझं सासर आणि माहेर हे त्र्यंबकचंच आहे। मी लहानपणापासून त्र्यंबकमध्ये राहिलेली आहे, त्यामुळे त्र्यंबकचं मला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक या विषयांची माहिती ही पहिल्यापासूनच, म्हणजे लहानपणापासूनच याची जाण होती या विषयांची। तसेच माझ्या माहेरी स्वर्गवासी तात्यासाहेब निखाडे आणि तसेच अण्णासाहेब निखाडे, म्हणजे माझे तात्या आजोबा आणि अण्णा आजोबा, हे सतत सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर होते। माझ्या माहेरी माझे आजोबा म्हणजे तात्यासाहेब निखाडे आणि अण्णासाहेब निखाडे यांचे त्र्यंबकेश्वर नगरीला सामाजिक योगदान हे खूप मोठे होते। त्यांनी अनेक सामाजिक संस्था ह्या उभारल्या, जोपासल्या, संभाळल्या। त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा हा माझ्यावर होताच त्यांचे विचारांचा पगडा माझ्यावर कायम होता लहानपणापासून। तसेच त्यांना जाऊन अनेक वर्ष झाले, पण त्र्यंबक नगरीमध्ये अजूनही लोक त्यांचं, म्हणजे अण्णा आजोबा, तात्यासाहेब निखाडे असं अदबीने नाव घेतात। त्यामुळे त्यांचा कार्यकर्तृत्वाचा जो ठसा होता, कर्तृत्वाचा, कामाचा, त्यांच्या विचारांचा पूर्ण पगडा हा माझ्यावर होता पहिल्यापासूनच। माझ्या वडिलांनाही सामाजिक क्षेत्राची आवड होती। प्रत्येक कामामध्ये ते हिरहिरीने सहभाग घ्यायचे, कार्यामध्ये मदत करायचे, अशी माझी माहेरची पार्श्वभूमी होती सामाजिक क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी। त्या योगाने माझं लग्न त्र्यंबकमध्येच झालं, धारणे परिवारामध्ये। माझे जे आजे सासरे होते ते 17 वर्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवक होते, तसेच 5 वर्ष नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलं, त्र्यंबक नगरीचं यशस्वीरित्या भूषवलं। त्यामुळे सासरून आम्हाला राजकीय वारसा होताच माझ्या मिस्टरांनाही सामाजिक क्षेत्राची आवड होती। तेही देवेंद्र नागरी पथसंस्था, एक नामांकित पथसंस्था आहे त्र्यंबकमधली, 2003 साली त्यांनी संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली। ते आता 2024 आहे त्याच्यामध्ये, म्हणजे संचालक पद त्यांचं अजून आहे, चालू आहे जबाबदारी त्यांची। तर मला तसा राजकीय वारसा सासरून मिळाला आणि माहेरून, सामाजिक आणि राजकीय, त्यामुळे तो वारसा तसा मला आहेच माहेरून सासरून। आणि माझे सासरे प्रभाकरराव धारणे हे नोकरीच्या माध्यमातून यांनी रुग्णसेवा केली अनेक, म्हणजे अजूनही खेडोपाडी त्यांचं नाव की त्यांनी आम्हालाही मदत केली। आम्ही कधी भेटलो तर आम्हाला दादांनीही मदत केली, आम्हाला भाऊंनीही मदत केली, तर त्यांनीसुद्धा त्यांच्या नोकरीच्या माध्यमातून रुग्णांची बरीच सेवा केली। तर या सगळ्याचा, म्हणजे एक सगळ्या विचारांचा पगडा हा माझ्यावर होताच 2012 साली त्र्यंबक नगर परिषदेची नगरसेवक पदाची निवडणूक मी लढवली प्रभागामध्ये। तर माझा माहेरचा आणि सासरचा सामाजिक वारसा, सांस्कृतिक वारसा, म्हणजे त्यांनी जे काम केलं त्याचा परिणाम असा झाला की मी प्रभागामध्ये निवडणूक बिनविरोध झाली माझी, आणि मी नगरसेवक बिनविरोध निवडून आली।
प्रभागातील लोकांनी माझ्या व्यक्तिमत्त्वावर किंवा कार्यकौशल्यावर हा दाखवलेला एक विश्वास होता आणि त्याच्यातून मला बिनविरोध नगरसेवक पद मिळालं आणि यातूनच माझी सामाजिक क्षेत्रात यातून पदार्पण झालं. त्र्यंबक नगर परिषदेचे नगर अध्यक्षपद किंवा क्षेत्र आपलं त्र्यंबकेश्वर देवस्थानचं ट्रस्टीपद किंवा भारतीय जनता पक्षाचं सरचिटणीसपद इतक्या पदांवर तुम्ही कार्य केलं आहे, तर प्रत्येक पदांवरचा अनुभव तुम्हाला वेगवेगळा आला असेल, तर तो आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. नगरसेवक झाल्यानंतर त्र्यंबक नगरीच्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी अनेक विकास कामे करून म्हणजे त्र्यंबक नगरीचा विकास व्हावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. जेव्हा आमचा पहिला जनरल बोर्ड होता नगर परिषदेचा, तेव्हा पहिल्यांदा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे, बाहेरून सगळे लोक येत असतात, तर इथे बहुमजली पार्किंग व्हावी हा विषय पहिल्यांदा मी तिथे मांडला. तशी सूचना केली बोर्डावर की त्र्यंबकमध्ये बहुमजली पार्किंग व्हावी. आज जे त्र्यंबकमध्ये प्रसाद योजनेचे काम चालू आहे, विविध कामं चालू आहेत, तर त्याचा संपूर्ण आराखडा हा आमच्या कार्यकाळात तयार झाला आणि तो मंजूरही झाला. तसेच त्र्यंबकमधला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बेजा धरणाचे पाणी हे पाणी योजना ही आम्ही राबवली आणि आज बेजाचे पाणी त्र्यंबकला येतं आहे. त्र्यंबक नगरीच्या कुंभमेळ्याचे नियोजन हे आमच्या कार्यकाळामध्ये झाले आणि 2015चा महाकुंभमेळा हा त्र्यंबक नगरीचा यशस्वीरित्या पार पडला. तसेच नगरपालिकेमध्ये आम्ही विकास कामं भरपूर केली आणि चांगले चांगलेच कामं करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्र्यंबक नगरीचे नाव हे केंद्राच्या तीर्थक्षेत्राच्या यादीमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश व्हावा यासाठी मी नगराध्यक्ष असताना प्रयत्न केला आणि आज त्र्यंबकेश्वरचे नाव हे आपले तीर्थक्षेत्राच्या सूचीमध्ये आहे. त्र्यंबक नगर पालिकेमधला माझ्या कामाचा दांडगा अनुभव आणि एक प्रशासन चालवण्याची हातोटी याच्या जोरावर मला म्हणजे नगराध्यक्षपद माझं नगरपालिकेतलं संपताच मला त्र्यंबक देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त पदाची संधी मिळाली. माझी तिथे भाविक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली, तर ही खूप मोठी आनंदाची बाब ही माझ्यासाठी होती. आणि कारण की आमचा परिवार हा शिव उपासक आहे, धारणे परिवार, त्यामुळे माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी ही खूप मोठी गोष्ट होती आणि खूप आनंदाची ही गोष्ट होती. नगर परिषदेमध्ये काम करताना जे मला अनुभव आले ते अनुभव मला देवस्थानमध्ये त्या कामाचा खूप मला उपयोग झाला, कारण ट्रस्टमध्ये जिल्हा न्यायाधीश साहेब हे पदसिद्ध चेअरमन असतात त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये, त्यामुळे देवस्थान ट्रस्टची जी कामं होतात ती सगळी कामं ही पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत बसून मगच होतात. देवस्थान ट्रस्टवर भाविक प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती झाल्याने भाविकांसाठी काहीतरी स्थायी स्वरूपाचे कायमस्वरूपीचे काम करावे अशी प्रबळ इच्छा कायम माझ्या मनात होती. तिथे नियुक्ती झाल्यानंतर आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये 20,000 लोक उभे राहतील असं त्र्यंबक राजाच्या पूर्व बाजूला मोठी दर्शनबारी उभारली, सर्व सुविधांयुक्त दर्शनबारी उभारली आहे, अत्यंत सुंदर अशी दर्शनबारी आहे ती, की त्यामुळे त्र्यंबक राजांचे दर्शन हे भाविकांना खूप सुलभ झाले. आता तर उद्या दसऱ्याचा सण आहे, त्र्यंबक राजांची पालखी ही गावातून निघून सिंहोल्लंघनासाठी गावाबाहेर जाते, तर तो एक कार्यक्रम असतो, तर सिंहोल्लंघन पालखी सोहळ्यासाठी धारणे कुटुंबियांनी म्हणजे माझ्याच परिवाराने माझ्या सासऱ्यांनी श्री प्रभाकरराव धारणे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने 2 गुंठे जागा त्र्यंबक राजांच्या चरणी समर्पित केलेली. मिळालेले पद आहे म्हणजे मग ते नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, नाहीतर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पद असो, हे पद फक्त मिरवण्यासाठी किंवा भूषवण्यासाठी नसून त्या पदातून आपल्याला संधी मिळाली आहे गावासाठी समाजासाठी काहीतरी चांगलं काम करण्याचा,
हाच सतत मानस माझ्या मनात होता की आपण काहीतरी या पदातून आपल्या गावासाठी काहीतरी काम करावं, हा सतत ध्यास माझ्या कायम मनात होता. नगरपालिका आणि देवस्थान ट्रस्टमध्ये सामाजिक काम करण्याचा मानस ठेवूनच मी सदैव त्या पदांवर काम केले. तर ताई, तुमचा हा अनुभव, तुमच्या का विविध पदांवर कार्य करण्याचा अनुभव आम्ही ऐकला, प्रेक्षकांनी ऐकला, तर त्याच्यातून असं समजलं जातं की तुम्ही विविध पदे भूषवली आहेत, पण ती पदे इतकी मोठी पदे होती, पण ती फक्त म्हणजे नुसती मिरवण्यासाठी नाही, तर त्या पदातून तुमच्यावर एक मोठी जबाबदारी समाजाने टाकलेली होती आणि ती जबाबदारी तुम्ही प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितरित्या पार पाडली. हे सगळं प्रेक्षकांना आज जाणून घ्यायला मिळालं. फारच छान, खूपच छान वाटलं ऐकून. त्यानंतर आपले भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, प्रत्येक भारतीयांचं स्वप्न असतं की भारताचे पंतप्रधानांना एकदा तरी भेटावं, पण तुमच्या आयुष्यात असा एक क्षण आला की तुम्हाला त्यांना भेटता आलं आणि त्यांचं स्वागत करण्याचा मान तुम्हाला मिळाला, तर हे सगळं म्हणजे कसा अनुभव होता तुमच्या मनात, नक्की काय चाललं होतं, की कसं म्हणजे काय वाटत होतं नक्की? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, सन्माननीय नरेंद्रजी मोदी, कणखर नेतृत्व आणि बुलंद तोफ अशी त्यांची ओळख हे सगळीकडे. आज सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भारत देशाचे नाव म्हणजे भारतातच नाही तर पूर्ण जगावर एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. त्यांना आज विकास पुरुष म्हणून सन्माननीय मोदी साहेबांची ओळख आहे. आपण सगळेजण त्यांच्याकडे एक आदर आणि व्यक्तिमत्व म्हणून पाहतो आणि त्यांना भेटण्याची इच्छा ही मी म्हणेल माझीच नाही तर सर्व भारतीयांची असेल की एकदा पंतप्रधानांना भेटावं, आपले लाडके पंतप्रधान मोदीजींना भेटावं. आणि माझंही एक स्वप्न होतं, म्हणजे मी तर म्हणेल माझं नाही, आमचं दोघांचं जोडीचं, आमचं उभयतांचं दोघांचं स्वप्न होतं. जेव्हा आम्ही देवस्थान ट्रस्टमध्ये माझी विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली तेव्हा आम्ही नेहमी म्हणजे पंकजी धारणे आणि मी आम्ही नेहमी म्हणायचो की आपण एकदा मोदी साहेबांना त्र्यंबकला येण्याचं आमंत्रण देऊ. कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने तरी ते येतील, ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे, एकदा तुम्ही त्र्यंबकेश्वरी या. जेव्हा पंतप्रधान इथे येतील तेव्हा पूर्ण गावाचा चेहरा मोहरा बदलून जाईल आणि इथे अनेक विकास कामे अजून होतील, प्रोत्साहन मिळेल गावाला. असं आम्ही कायम म्हणजे अशी आमची घरात चर्चा व्हायची दोघांची की आपण त्यासाठी काहीतरी प्रयत्न, म्हणजे देवळामध्ये होतो आम्ही विश्वस्त पदावर जेव्हा मी होती तेव्हा आमच्या सतत मनामध्ये हा ध्यास होता की एकदा तरी मोदीजींना त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि आम्ही सेंटर गव्हर्नमेंटला लेटर सुद्धा लिहिले होते की तुम्ही एकदा दर्शनाला या, मोदी साहेब एकदा दर्शनाला या त्र्यंबकेश्वरी. आणि त्यांची जेव्हा नाशिकला सभा होती अचानक मला फोन आला संध्याकाळी की मॅडम मोदीजी येत आहे नाशिकला आणि तुम्ही उद्या यायचं आहे, त्यांना त्यांचा सत्कार करायला, त्यांना रिसीव्ह करायला तुम्ही यायचं आहे. तर मला इतका आनंद झाला म्हणून मी असं सांगू शकत नाही की काय वाटलं तेव्हा मला. त्यांनी सांगितलं उद्या सकाळी, पक्षाच्या वरिष्ठांचा फोन होता तो, की उद्या सकाळी इतक्या इतक्या वाजता तुम्ही यायचं आहे, निलगिरी हेलिपॅडवर येणार होते ते, तर ते ठिकाण सांगून इतक्या वाजता तुम्ही तिथे या. आणि तो फोन ठेवल्यावर मला इतका आनंद, इतका आनंद की काय करून काय नको. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेलो, मोदीजींना रिसीव केलं, त्यांना भेटलो. खूप मोठा आनंदाचा क्षण होता तो, खूप माझ्यासाठी म्हणजे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती ती. म्हणजे मनातली एक सुप्त इच्छा असते जी आपल्या मनात असते आणि ती अचानक पूर्ण झाल्यावर जो आनंद होतो तो अचानक झालेला आनंद हा मला होता. आणि मग नंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही जे म्हणजे मी जे नगरपालिकेमध्ये काही काम केलं आहे सामाजिक क्षेत्रात, ट्रस्टमध्ये काही कामं केले आणि जिल्हा चिटणीस म्हणून माझी नियुक्ती होती 3 वर्ष भाजप जिल्हा चिटणीस म्हणून, निवडणूकही मी पक्षाच्या चिन्हावरच लढवली होती, म्हणजे फॉर्म भरला होता कमळ या चिन्हावर.
तर जिल्हा चिटणीस म्हणून मी जे काम केलं पक्षाचं 3 वर्ष, त्याची पावती म्हणून मला मोदीजींची भेट झाली. आणि त्याच्यासाठी मी त्र्यंबक राजाचे खूप म्हणजे खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे एवढा मोठा योग माझ्या आयुष्यात आला. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही विविध पदांवर काम केले आणि तुम्हाला प्रत्येक पद तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडलेले, व्यवस्थितरित्या काम केलेलं आहे. हे सगळे पद भूषवताना तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा कितपत होता, किंवा तुमच्या यशाचं श्रेय तुम्हाला तुम्ही कोणाला द्याल? सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना मला माझ्या पूर्ण परिवाराचा पूर्णपणे सपोर्ट होता. ते माझ्या मागे खंबीरपणे उभे होते. माझ्या सासरचे सगळे लोक माझ्या मागे उभे होते, तसेच माझ्या माहेरचे सुद्धा, ते सुद्धा अगदी खंबीरपणे उभे होते. प्रत्येक याच्यामध्ये एखादं काम माझं झालं किंवा पेपरला बातमी आली, हल्ली व्हॉट्सअपवरही लगेच येतात न्यूज, त्याच्यावर आला तरी सगळे अगदी फोन करून खूप छान केलं काही काम, ताई खूप छान काम केलं, असं केलं तसं, म्हणजे खूप प्रोत्साहन द्यायचे, कायम शुभेच्छा द्यायच्या. तसेच मी जे हे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि नगरपालिकेमध्ये विश्वस्तपदाची जी धुरा सांभाळली, त्याचं मी सगळं श्रेय हे माझ्या मिस्टरांना देईन, पंकजी धारणे यांना. कारण घरातून नवऱ्याचा पूर्णपणे सपोर्ट असल्याशिवाय एखादी स्त्री बाहेर जाऊन यशस्वीरित्या कोणत्याही क्षेत्रात काम करू शकत नाही असं मला वाटतं. तर माझ्या यशाच्या मागे, म्हणजे एखाद्या पुरुषाच्या मागे असं म्हणतात की स्त्री असतो, तसं माझ्या यशाच्या मागे मी म्हणेल की पंकजी धारणे माझे मिस्टर हे आहेत. आणि मला सासरूनही पूर्णपणे खंबीर पाठिंबा होता, माझ्या सासूबाई, सासरे, दीर, जाऊ सगळ्यांचाच, माहेरूनसुद्धा, आई, बहीण, भाऊ सगळेच जण, आणि सगळ्यांच्या शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी होते. त्या ते मला काय म्हणायचे की तुमच्यात क्षमता आहे, तुम्ही करू शकता तर तुम्ही करा, पुढे जा, जर क्षमता आहे तर करा, असं ते कायम सांगायचे. आणि त्यांच्या शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी होत्या. अनेक पदांवर तुम्ही काम केलेलं आहे आणि अनेक पदांवर काम करत असताना अनेक महिलाही तुमच्या संपर्कात आलेल्या असतीलच आणि येतातच. तर आपल्या सगळ्या महिलांना आणि प्रेक्षकांना तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं? आता नवरात्र चालू आहे, मी माझ्या मैत्रिणींना, भगिनींना, सगळ्यांना हा संदेश देईन की स्त्रीमध्ये एक शक्ती असते, एक गुप्त शक्ती असते की जी पूर्ण घर सांभाळून, स्वतःच्या परिवाराची जबाबदारी सांभाळून, घराच्या बाहेर पडून कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकते. मग ते कोणतेही क्षेत्र असो, सामाजिक असो, राजकीय असो, नोकरी असो, एखादा छोटासा व्यवसाय असो स्वतःचा, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पूर्ण तिच्या परिवाराची जबाबदारी सांभाळून बाहेर जाऊन काम करू शकते, त्याच्यात प्रगती करू शकते. ही क्षमता देवानेच स्त्रीमध्ये दिलेली आहे. ते प्रत्येकीने आपले कला, गुण, कौशल्य ओळखून, आत्मसात करून त्या क्षेत्रामध्ये प्रगती करावी, आपली आवड निवड आहे ती जोपासावी. घर, परिवार, मुलं ही तर जबाबदारी आपली आहेच, पण त्या पलीकडेही जाऊन आपली स्वतःची आवड जी आहे ती जोपासली पाहिजे प्रत्येकीने. आणि सगळ्यांनी आनंदी राहा एवढा मी संदेश देईल. आत्ताच आपण सौतृप्तीताई पंकज धारणे यांची मुलाखत ऐकली, त्यांची मनोगत ऐकले. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असूनही त्यांनी आपले पद व्यवस्थितपणे, व्यवस्थितरित्या भूषवले आहेत. त्या सर्व महिलांना त्यांनी जो संदेश दिला तोही खूप छान होता की सगळ्या आपापल्या कामामध्ये प्रगती करा, आपापली आवड निवड जोपासा. तर धन्यवाद ताई, तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला मुलाखत दिली, त्याबद्दल आपले कबीर न्यूज नेटवर्क तर्फे आभार. मलाही खूप छान वाटलं, तुमचे खूप खूप आभार. तुमच्याशी बोलून म्हणजे मनमोकळ्या गप्पा झाल्या आपल्या, त्यामुळे मलाही खूप छान वाटलं. आणि तुम्ही माझी मुलाखत घेतली, माझ्याशी जो संवाद साधला,
त्याबद्दल मी कबीर न्यूज नेटवर्कचे खूप खूप आभार मानते, त्यांना धन्यवाद देते.